समोर आता पाहतोय तो आपण कराड शहर आहे बघा आणि कराड शहरापासून या स्पॉटपासून आपण इकडं असं पाटण रस्त्यावर येतो आणि तिथून पुढं विजयनगर ह्या रस्त्यानं पुढे येतोय विजयनगरवरून उत्तरेला साधारणतः एक दोन किलोमीटर आल्यानंतर जे खाली दिसते आप ती आपल्याला आहे ती गोशाळा आहे आणि ती गोशाळा तिथून पुढं एक वीस मिनटात अवघड चढण आहे आणि या अवघड चढणीवरून या ठिकाणी आता मी पोचलेलं आहे ही आपलं विजयनगरची लेणं आहे एक सभागृहसारखा सभागृहायचं आहे कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तो हे एक बौद्ध भिक्कुंच्यासाठी लेण्यांच्या आतमध्येच कारण पुढं हा डोंगर नाही बघा संपलेला येतं तर ही लेण्यांच्या आतमध्येच पाणी साठवलेलं आहे ही पोदी आहे छोटीशीच ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची म्हणजे ही या ठिकाणी बिकोंच्या बसण्याची जागा आहे आता ही पण रचना कशी आहे बघा की या ठिकाणी मी बसलो या ठिकाणी मी बसलो तर माझं जे आहे चेहरा आहे तो उत्तरेला आहे या बाजूला येतो आणि त्यामुळं ही पूर्व दिशा आहे इकडं इथं मी बसल्यान या ठिकाणी बसल्यानंतर माझं चेहरा आहे तो या उत्तरेला जातो उत्तर दिशेला आणि त्यामुळं सूर्यकिरण आहे ते आपल्या चेहऱ्यावर पडत नाही आणि म्हणून बौद्ध भिक्कू या ठिकाणी बसत होते शांत चित्तानं या ठिकाणी ध्यानधारणा करत होते आणि सगळ्यात मुख्य की या बाजूच्या डोंगरावर लेण्या सापडत नाहीत याचं मुख्य कारण आहे बघा की एकतर गावापासून हे अति दूर आहे आत्ता या ठिकाणी विजयनगर हे वसलेलं गाव आहे परंतु कराड शहरापासून अति दूर आहे त्याचबरोबर हा डोंगर आहे तो अतिशय म्हणजे कठीण आहे यायला या या जायला या या पण अतिशय उंचावर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी लेण्यांसाठी जो आवश्यक आहे तो खडक या या म्हणजे फार उंचावर आव आढळतो त्यामुळं कदाचित ह्या परिसरामध्ये म्हणजे ह्या दिशेला कराडच्या उत्तरेला जास्त लेण्यांचा संग्रह आढळ नाही मात्र हे लेणं आहे अतिशय सुरक्षित आहे आणि तेवढंच हे आहे आहे येण्यासाठी अवघड पण आहेच हे आहे अवघड येण्यासाठी अवघडं पण आहे तर हे कराडच्या जवळ असलेलं विजयनगर आणि ह्या विजयनगरची लेणी आहेत इथून आता आपण खाली जाणार खाली जायला आपल्याला फक्त दहा पंधरा मिनटं लागतील वर चढण्यासाठी एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात परंतु जो रस्ता आहे तो काही ठिकाणी फार अवघड आहे येताना सावकाश आणि त्याचबरोबर योग्य खबरदारी घेऊनच आपण या ठिकाणी पोहोचलं पाहिजे तर हा उतरण्याचा रस्सा बघा हळूहळू या ठिकाणून मी खाली जाणार आहे